नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ऑल अबाउट स्टडी या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सर्व राज्यांचे मुख्यमंत्री हे जे मुख्यमंत्री आहेत हे दोन हजार बावीस मे महिन्यातली अपडेट आहे आणि जे करंट मुख्यमंत्री आहेत तेच या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळतील आणि हे जे मुख्यमंत्री आहे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे एक्झामच्या दृष्टीने कारण की आपल्याला एक्झाममध्ये मध्ये याच्यावर प्रश्न विचारले जातात त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्र्याबरोबरच राज्यपाल कोण आहेत त्याचबरोबर त्या राज्याची राजधानी कुठली ही सगळी इतरही माहिती तुम्हाला मिळणार आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे व्यवस्थित बघा हा व्हिडिओ तुम्ही एकदा तरी पूर्ण बघा जेणेकरून तुमच्या सगळे जे मुख्यमंत्री आहेत राजधानी किंवा त्याचबरोबर राज्यपाल कोण आहेत ही सगळी माहिती तुमच्या लक्षात राहील कारण की ही जे आहेत आपल्याला रिवाईज करत राहायचं आहे कारण की याच्यावर आपल्याला एक्झाममध्ये प्रश्न विचारला जातात ठीक आहे या व्हिडिओची जी पी डी एफ आणि लिंक आहे ती तुम्हाला टेलिग्राम चॅनल आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता आणि जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही टेलिग्राम चॅनल सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता ठीक आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात आधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि आतापर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा महत्वाचं म्हणजे सबस्क्राईब बटनच्या साईडनी जी बेल बटन दिसते त्याच्यावर क्लिक करून ऑलवर नक्की क्लिक करा त्याच्यामुळे काय होणार मी जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन जे आहे ते तुम्हाला मिळेल आणि तो नवीन व्हिडिओ तुम्ही लगेच बघू शकाल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिलं राज्य बघा ते आहे कर्नाटक तर कर्नाटक राज्याचे नवीन मुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री कोण आहेत ?right तर त्यांचं नाव आहे बसवराज बोमई हे जे आहेत कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री आहेत ठीक आहे sabe... bugna... तर या राज्याबद्दल आपण काही महत्वाचे पॉइंट्स आपण बघून घेऊया तर बघा कर्नाटक राज्याची राजधानीचं नाव काय तर ते आहे बेंगलुरू त्याचबरोबर या राज्याचे जे राज्यपाल आहेत ते कोण आहेत तर धावरचंद गलहोत हे जे आहेत या कर्नाटक राज्याचे राज्यपाल आहेत ठीक आहे तर हे जे आहेत मुख्यमंत्री हे कोणत्या पार्टीकडून आहेत तर ते आहे भारतीय जनता पार्टी म्हणजेच बी जे पी या जन या पार्टीचे हे जे आहेत मुख्यमंत्री आहेत ठीक आहे बोंबई लक्षात ठेवायचं आहे त्याचबरोबर कर्नाटक राज्यामध्ये लोकसभा सीटे किती आहेत ते आहे अठ्ठावीस राज्यसभा सीट किती आहेत तर ते आहे बारा आणि विधानसभा सीटे किती आहेत तर ते आहे दोनशे चोवीस ठीक आहे हे खूप खूप जास्त महत्वाचं आहे लक्षातच द्या लोकसभा राज्यसभा आणि विधानसभा सीटे जे आहेत ते आपल्याला एक्झाम मध्ये सुद्धा विचारल्या जातात ठीक आहे नंतरचं राज्य बघा दुसऱ्या क्रमांकाचं तर ते आहे गोवा तर गोवा राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं नाव काय आहे तर ते आहेत प्रमोद सावंत ऑप्शन नंबर एक प्रमोद सावंत हे जे आहेत गोवा या राज्याचे मुख्यमंत्री आहेत खूप महत्वाचे आहे आणि हे जे मुख्यमंत्री आहेत हे भारतीय जनता पार्टीचे आहेत हे तुम्ही लक्षात घ्या नंतर बघा काही महत्वाचे पॉइंट्स तर बघा गोवा या राज्याची राजधानीचं नाव काय आहे तर ते आहे पणजी ठीक आहे राज्यपालचं नाव काय आहे तर पी एस श्रीधरन पिल्लई हे जे आहेत गोवा या राज्याचे राज्य राज्यपाल आहेत त्याचबरोबर जसं मी सांगितलेलोच होतं हे जे आहेत हे जे आहेत सावंत प्रमोद सावंत हे जे आहेत ना बी जे पी या पार्टीचे आहेत म्हणजे भारतीय जनता पार्टीचे आहेत त्याचबरोबर गोवा या राज्यामध्ये लोकसभा सीटे किती आहेत तर दोन राज्यसभा सीटे किती आहेत तर एक आणि विधानसभा सीटे किती आहेत तर ते आहे चाळीस ठीक आहे हे खूप महत्वाचं आहे लक्षात ठेवा नंतरचं राज्य बघा आंध्र प्रदेश खूप महत्वाचं असं राज्य आहे तर बघा आंध्र प्रदेश या राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत किंवा मुख्यमंत्र्यांचं नाव काय आहे असा हा प्रश्न आहे तर आपलं उत्तर काय येणार आहे तर ऑप्शन नंबर चार वाय एस जगनमोहन रेड्डी हे जे आहेत आंध्र प्रदेश या राज्याचे मुख्यमंत्री आहेत खूप महत्वाचं आहे वाय एस जगनमोहन रेड्डी महत्त्वाचे मुख्यमंत्री आहेत आणि बरेचशांनी खूप चांगले चांगले कामं केलेले आहेत तर आंध्र प्रदेश या राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर वाय एस जगनमोहन रेड्डी त्यानंतर बघा काही महत्त्वाच्या आपण याबद्दल पॉईंट्स बघून घेऊया तर आंध्र प्रदेश या राज्याची राजधानीचं नाव काय आहे तर बघा हे जे आहेत नवीन आहेत यांची म्हणजेच तेलंगणा वेगळं झालं होतं त्याच्या त्याच्यामुळे यांच्या राजधान्यासुद्धा बदललेल्या आहेत तर बघा राजधानीचं नाव काय आहेत आंध्र प्रदेश या राज्याच्या तर अमरावती ठीक आहे राज्यपाल कोण आहेत तर विश्वभूषण हरिश्चंद हे जे आहेत विश्वभूषण हरिश्चंदन हे जे आहेत राज्यपाल आहेत आणि हे जे आहेत वाय एस जगनमोहन रेड्डी तर यांच्या पार्टीचं नाव काय आहे तर युजना श्रमिक रायथू काँग्रेस पार्टी बघा युवना श्रमिक रायथू काँग्रेस पार्टी हे जे आहेत वाय एस जगनमोहन रेड्डी यांच्या पार्टीचं नाव किंवा पक्षाचं नाव आहे नंतर बघा आंध्र प्रदेश या राज्यामध्ये लोकसभा सिटी किती आहेत ते आहे पंचवीस राज्यसभा सिटी किती आहेत तर ते आहे अकरा आणि विधानसभा सिटी किती आहेत तर ते आहेत एकशे पंच्याहत्तर ठीक आहे बघा व्यवस्थित लक्षात ठेवा हे जे महत्वाचे पॉईंट्स आहेत ना खूप महत्वाचे आहे आपल्याला एक्झाममध्ये विचारल्या जातात बघा आपल्या एम पी एस सीचे एक्झाम असो रेल्वेची एस एस सी किंवा तलाठी भरती पोलीस भरती इतरही जेवढ्या एक्झाम आहेत ना याच्यावर आपल्याला वारंवार प्रश्न विचारले गेलेले आहेत राज्याचे मुख्यमंत्री याच्यावर तर विचारल्या जातात पण ही जी इतर माहिती आहे हे जे महत्वाचे पॉईंट्स आहेत ना त्याच्यावर सुद्धा व्यवस्थित आणि चांगल्या प्रकारचे तुम्ही अभ्यास करा त्याच्यामुळे याच्यावर सुद्धा आपल्याला माहिती विचारल्या जातात ठीक आहे विचारल्या नेहमीच जाते ठीक आहे व्यवस्थित लक्षात ठेवा नंतर बघा चौथ्या क्रमांकाचं राज्य तर ते आहे गुजरात बघा तर गुजरात राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत किंवा त्या मुख्यमंत्र्यांचं नाव काय आहे तर बघा आपलं उत्तर काय येणार आहे तर ऑप्शन नंबर दोन भूपेंद्र पटेल हे जे आहेत गुजरात या राज्याचे मुख्यमंत्री आहेत काही महत्वाचे या राज्याबद्दल आपण पुढे पॉइंट्स बघून घेऊया तर गुजरात या राजधान या राज्याच्या राजधानीचं नाव काय आहे बघा महत्वाचं आहे तर गुजरात या राज्याच्या राजधानी जी आहे ती आहे गांधीनगर राज्यपाल कोण आहेत तर आचार्य hmm. देवव्रत हे जे आहे गुजरात या राज्याचे राज्यपाल आहेत आणि नंतर बघा यांचं जे आहे पक्ष पक्षाचं नाव काय आहे तर ते आहे भारतीय जनता पार्टी म्हणजेच बी जे पी ठीक आहे आणि लोकसभा सिटी किती आहेत गुजरात या राज्यामध्ये तर सव्वीस आहे राज्यसभा सीटे किती आहेत ते आहे अकरा आणि विधानसभा सीटे किती आहेत तर ते आहे एकशे ब्याऐंशी ठीक आहे लक्षात ठेवा महत्वाचं आहे गुजरात राज्याच्या या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं नाव काय आहे तर ते आहे भूपेंद्र पटेल नंतर बघा पाचव्या क्रमांकाचं राज्य तर ते आहे महाराष्ट्र बघा आपल्याला महाराष्ट्राबद्दल सगळीच माहिती आहे तरी पण मी घेऊन आलेले आहेत तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर ते आहेत उद्धव साहेब ठाकरे ठीक आहे तर नंतर बघा काही महत्वाचे पॉइंट आपल्याला हे सुद्धा माहिती आहे हे जे मुख्यमंत्री आहे ही शिवसेना पार्टीकडून आहे यांचा पक्ष शिवसेना आहे त्याचबरोबर आपली राजधानी जी आहे ती महाराष्ट्राची मुंबई आहे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि लोकसभा सिटी किती आहेत ते आहे अठ्ठेचाळीस राज्यसभा सिटी किती आहेत तर ते आहे एकोणवीस आणि विधानसभा सिटी किती आहेत तर ते आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी ठीक आहे व्यवस्थित लक्षात ठेवा महत्वाचं आहे नंतर बघा पंजाब या राज्याचे नवीन मुख्यमंत्री कोण किंवा मुख्यमंत्र्यांचं नाव काय आहे बघा तर बघा खूप महत्वाचा असा हा प्रश्न आहे तर बघा इथे आपल्याला चार ऑप्शन दिलेले आहेत तर त्यांच्यापैकी आपलं उत्तर काय येणार आहे तर आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन भगवंत मान हे जे आहे भगवंत मान हे पंजाब या राज्याचे नवीन मुख्यमंत्री आहेत ठीक आहे म्हणजेच करंट मुख्यमंत्री आहेत आपण पंजाब या राज्याबद्दल काही महत्वाचे आपण पॉइंट्स बघून घेऊया पुढे हे जे पॉईंट्स आहेत खूप महत्वाचे आहे जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं ना तर नवीन नवीन व्हिडिओसाठी तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल बटनवर क्लिक करा तर बघा पंजाब या राज्या राज्याची जी राजधानी आहे ती आहे चंदीगड राज्यपालांचं जे नाव आहे ते आहे बनवारीलाल पुरोहित पार्टी कुठली आहे तर बघा आम आदमी पार्टी कोणी हे जे आहे मुख्यमंत्री निवडून आलेले आहेत त्याचबरोबर लोकसभा सिटी किती आहे पंजाब या राज्यामध्ये तर ते आहे तेरा राज्यसभा सिटी किती आहेत ते आहे सात आणि विधानसभा सिटी किती आहे ते आहे एकशे सतरा कोणत्या राज्याची आपण माहिती बघ बग, बघत आहोत ते तर पंजाब या राज्याची ठीक आहे नंतर बघा तमिळनाडू राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तसा हा प्रश्न आहे महत्वाचा आहे तर बघा तमिळनाडू या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं नाव काय तर त्यांचं नाव आहे ऑप्शन नंबर चार मुथुवेल करुणानिधी स्टॅलिन बघा मुथुवेल करुणानिधी स्टॅलिन बघा आपल्याला म्हणजे जे आहेत ना उत्तरेकडचे जे राज्य आहेत त्यांचे आपल्याला मुख्यमंत्र्यांचे जास्ती करून नावे माहीत असतात कारण की ते ना नेहमी बातम्यामध्ये असतात आणि हे जे दक्षिणेकडचे जे मुख्यमंत्री असतात ना ते आपलं चांगलं काम करून बातम्यामध्ये सुद्धा नसतात बघा मी इथे काही तुम्हाला सांगत नाही आहे पण नेहमी बघा आपल्याला उत्तरेकडचे जे मुख्यमंत्री आहेत ना आपल्या देशातल्या ते आपल्याला नेहमी माहीत असतात पण जे दक्षिणेकडचे मुख्यमंत्री आहेत ना त्यांची नावं आपल्याला कन्फ्यूज होतात की नाही कारण की आपल्याला बरीचशी नावे जी आहेत ती सिमिलर वाटतात त्याचबरोबर तसंच जे आहे ते पूर्वेकडचं ठीक आहे तर हे जे आहे ना पूर्व आणि दक्षिण यांच्या मुख्यमंत्र्यांची जे नावे आहेत व्यवस्थित लक्षात ठेवा बघा मुख्यमंत्र्यांची नावे तिथं आहेच त्याचबरोबर पूर्व आणि दक्षिण जे राज्य आहेत ना त्याच्याच राजधान्या बघा आपल्याला आतापर्यंत जर तुम्ही अभ्यास करायला सुरुवात केली असेल तुम्ही अभ्यास करत असाल तर तुम्हा तुम्हाला माहीतच असेल ठीक आहे परंतु जे कोणी नवीन आहेत आता अभ्यास करायला सुरुवात केलेली आहे त्यांनी पूर्वेकडची आणि दक्षिणेकडची जी इन्फॉर्मेशन आहे सगळी माहिती ती तुम्ही लक्षात ठेवणार जास्त बाध द्या कम्पेअर कम्पेअर केलं तर जे उत्तरेकडचे राज्य आहेत त्या किंवा उत्तरेकडच्या राज्याची माहिती किंवा आपल्याला ते लक्षात राहतात पण पूर्व आणि दक्षिणकडची माहिती लवकर लक्षात राहत नाही त्याच्यामध्ये आपल्याला खूप कन्फ्युजन असतं त्याच्यामुळे याच्यावर तुम्ही भर द्या ठीक आहे तर तमिळनाडू या राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर त्यांचं नाव आहे मुथवेल करुणानिधी स्टॅलिन ठीक आहे तर आता काही महत्त्वाच्या आपण पॉईंट्स बघून बघून घेऊया तमिळनाडू या राज्याचे तर बघा राजधानी काय आहे तमिळनाडूची तर ते आहे चेन्नई ठीक आहे महत्त्वाची अशी राजधानी आहे तमिळनाडू या राज्याचे राज्यपाल कोण आहेत तर आर एन रवी बघा आर एन रवी हे जे आहेत तमिळनाडू या राज्याचे राज्यपाल आहेत तर मुथुवेल करुणानिधी स्टॅलिन हे जे आहे याचा पक्ष कुठला आहे किंवा पार्टी कुठली आहे तर बघा द्रविड मुनेत्र कडगम पार्टी म्हणजेच काय तर एम के या पार्टीचे हे जे आहे मुथुवेल करुणानिधी स्टॅलिन आहेत व्यवस्थित लक्षात घ्या महत्वाचं आहे त्याचबरोबर तमिळनाडू या राज्यामध्ये लोकसभा सीटे किती आहेत तर ते आहेत एकोणचाळीस राज्यसभा सीटे किती आहेत तर ते आहेत अठरा आणि विधानसभा सीटे किती आहेत तर ते आहेत दोनशे चौतीस ठीक आहे व्यवस्थित तुम्ही लक्षात घ्या नंतर बघा मेघालय राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत असा हा आपल्याला प्रश्न इथे विचारला गेलेला आहे तर मेघालय या राज्याचे जे आहेत ते मुख्यमंत्री तर त्या मुख्यमंत्र्याचं नाव आहे ऑप्शन नंबर चार कॉनरॉड संगबा बघा बघा कॉनरॉयड संगमा ये हे जे आहेत मेघालय या राज्याचे मुख्यमंत्री आहेत बघा मी जसं सांगितलेलोच होतं आधीच की पूर्व आणि दक्षिणकडचे जे राज्य आहेत ते आपल्याला त्याची माहिती लवकर पाठ होत नाही ठीक आहे किंवा लक्षात राहत नाही त्याच्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा हो की मेघालय या राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर कॉनरॉयड संगमा तर काही महत्वाचे याच्याबद्दल आपण पॉईंट्स बघून घेऊया तर मेघालय या राज्याची राजधानीचं नाव काय तर ते आहे सिलाँग राज्यपाल कोण आहेत मेघालय या राज्याचे तर ते आहे सत्यपाल मलिक तर हे जे आहेत ना कॉनरॉड संगमा हे कोणत्या पार्टीचे आहे किंवा कोणत्या कोणत्या पक्षाचे आहेत तर ते आहे नॅशनल पीपल्स पार्टी आणि या मेघालय या राज्यामध्ये लोकसभा सिटी किती आहेत तर ते आहे दोन राज्यसभा सिटी किती आहेत तर ते आहे एक आणि विधानसभा सिटी किती आहेत ते आहे साठ ठीक आहे व्यवस्थित लक्षात ठेवा खूप महत्त्वाचा असा प्रश्न आहे नंतर बघा नागालँड राज्य नंतर बघा नागालँड राज्य तर बघा नागालँड राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर बघा आपल्याला इथे चार ऑप्शन दिलेले आहेत तर यापैकी आपल्याला ओळखायचं आहे तर नागालँड या राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर ऑप्शन नंबर तीन नेफ्यू रियो हे जे आहेत ना नागालँड या राज्याचे मुख्यमंत्री आहेत ठीक आहे आता आपण काही महत्वाचे आपण पॉइंट्स बघून घेऊया तर बघा नागालँड या राज्याच्या राजधानीचं नाव काय आहे तर त्या राजधानीचं नाव आहे कोहिमा ठीक आहे तर नागालँडचे राज्यपाल कोण आहेत तर जगदीश मुखी त्याचबरोबर हे जे मुख्यमंत्री आहेत ना तर यांची पार्टी कुठली आहे किंवा जे आहे पक्ष कुठला आहेत आता आपल्याला लक्षात असायला पाहिजे कोणाचा तर नेफी रियो यांचे जे पार्टी आहे तर त्या पार्टीचं नाव हो काय तर नॅशनल डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी तर ही हा जो आहे पक्ष हा नेफी रियो यांचा आहे तर हे जे आहे मुख्यमंत्री आहेत लक्षात त्या नंतर बघा या राज्याच्या मध्ये लोकसभा सिटी किती आहेत तर ते आहे एक राज्यसभा सिटी किती आहेत तर एक आणि विधानसभा सिटी किती आहेत तर ते आहे साठ ठीक आहे लक्षातच द्या तर नंतर बघा राजस्थान राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर बघा आपल्याला इथे चार ऑप्शन असे दिलेले आहेत तर आपल्याला आपलं उत्तर काय येणार आहे तर आपलं उत्तर आहे अशोक गहलोत बघा अशोक गहलोत हे जे आहे राजस्थान राज्याचे मुख्यमंत्री आहेत महत्वाचं आहे लक्षातच द्या तर राजस्थानची राजधानी काय आहे तर त्या राजधानीचं नाव आहे जयपूर राज्यपाल कोण आहे राजस्थानचे तर कलराज मिश्रा आणि हे जे आहे अशोक गलहोत हे कोणत्या पार्टीकडून आहे किंवा कोणत्या पक्षाचे आहेत तर ते आहे काँग्रेस पक्षाचे आणि या राजस्थान या राज्यामध्ये लोकसभा सिटी किती आहेत तर ते आहे पंचवीस राज्यसभा सिटी दहा आहेत आणि विधानसभा सिटी जे आहेत ते आहेत दोनशे ठीक आहे लक्षात होत्या महत्वाचं आहे आता ही जी माहिती आहे आपण राजस्थान राज्याची बघितलेली आहे नंतर बघा असम राज्याचे मुख्यमंत्री बघा असम राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर त्यांचं नाव आहे ऑप्शन नंबर तीन हेमंत बिस्वा शर्मा हे जे आहेत असम या राज्याचे मुख्यमंत्री आहेत लक्षातच द्या महत्वाचं आहे त्यांचं नाव आहे हेमंत बिस्वा शर्मा हे जे आहे असम या राज्याचे मुख्यमंत्री आहेत आता आपण असम या राज्याचे काही महत्त्वाचे पॉइंट्स बघून घेऊया बघा असम या राज्याच्या राजधानीचं नाव काय तर ते आहे दिसपूर राज्यपालचं नाव काय तर जगदीश मुखी कोणत्या आपण राज्याची माहिती बघत आहोत तर असम ह्या राज्याची त्याचबरोबर हे जे हेमंत बिस्वा शर्मा आहेत हे कोणत्या पक्षाचे आहेत तर भारतीय जनता पार्टी म्हणजेच बी जे पी पक्षाचे हेमंत बिस्वा शर्मा आहेत या या राज्यामध्ये लोकसभा सीटे किती आहेत ते आहे चौदा राज्यसभा सीटे किती आहेत तर ते आहे सात आणि विधानसभा सीट किती आहेत तर एकशे सव्वीस व्यवस्थित लक्षात ठेवा महत्वाचं आहे आपण काही समोर म्हणजेच काही दिवसानंतर आपल्या देशात जेवढे राज्य आहेत किंवा केंद्रशासित प्रदेश आहेत त्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊन येणार आहे जसं आपण जिल्ह्याची माहिती बघितलेली आहे तशी आपण काही दिवसांनी राज्याची सुद्धा माहिती घेऊन येणार आहोत ते सुद्धा तुम्ही व्यवस्थित बघा व्हिडिओ नंतर बघा नंतर बघा त्रिपुरा राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर बघा त्रिपुरा या राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत आपल्याला इथे चार ऑप्शन दिलेले आहेत ठीक आहे तर आपल्याला यापैकी कुठला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे किंवा निवडायचं आहे तर आपलं उत्तर काय येणार आहे तर बिप्लव कुमार देव म्हणजे ऑप्शन नंबर दोन बिप्लव कुमार देव हे जे आहेत हे त्रिपुरा या राज्याचे मुख्यमंत्री आहेत ठीक आहे तर त्रिपुरा राज्याचे काही महत्वाचे आपण पॉइंट्स बघून घेऊया त्रिपुरा राज्याबद्दल तर बघा त्रिपुरा या राज्याची राजधानीचे नाव काय तर ते आहे अगरतळा त्याचबरोबर त्रिपुरा या राज्याचे राज्यपाल कोण आहेत तर सत्यदेव नारायण आर्य हे जे आहेत हे त्रिपुरा या राज्याचे राज्यपाल आहेत ठीक आहे लक्षात सुद्धा महत्वाचं आहे तर बिप्लब कुमार देव हे जे आहेत ना मुख्यमंत्री हे कोणत्या पक्षाचे आहेत तर हे सुद्धा भारतीय जनता पार्टी म्हणजेच बी या पक्षाचे आहे तर बघा त्रिपुरा या राज्यामध्ये लोकसभा सीट किती आहे तर ते आहे दोन राज्यसभा सीट किती आहेत तर ते आहे एक आणि विधानसभा सीटे किती आहेत तर ते आहे साठ ठीक आहे व्यवस्थित लक्षात असू द्या नंतर बघा उत्तराखंड राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत उत्तराखंड या राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर आपल्याला इथे चार ऑप्शन दिलेले आहेत तर आपलं उत्तर काय येणार आहे तर आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन पुष्करसिंग धामी हे जे आहेत हे उत्तराखंड या राज्याचे मुख्यमंत्री आहेत कोण तर पुष्करसिंग धामी व्यवस्थित लक्षात घ्या तर उत्तराखंड या राज्याबद्दल काही आपण महत्वाचे पॉइंट्स बघून घेऊया तर उत्तराखंड या राज्याची जी राजधानी आहे ती आहे देहरादून ही विंटरची आहे आणि गैरसेन हे जे आहे समरची आहे लक्षातच द्या तर बघा नंतर बघा उत्तराखंड या राज्याचे राज्यपाल कोण आहेत तर गुरमित सिंग हे जे आहेत उत्तराखंड या राज्याचे राज्यपाल आहेत तर हे जे आहेत पुष्करसिंग धामी हे जे आहेत भारतीय जनता पार्टीचे आहेत लक्षातच त्याचबरोबर उत्तराखंड या राज्यामध्ये लोकसभा सीट किती आहे तर ते आहे पाच राज्यसभा सीट किती आहेत तर ते आहे तीन आणि विधानसभा सीट जी आहे ती आहे एकाहत्तर ठीक आहे नंतर बघा नंतर बघा मध्य प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत मध्य प्रदेश या राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत असा हा प्रश्न आहे ठीक आहे तर आपल्याला इथे चार ऑप्शन दिलेला आहे आणि आपलं उत्तर काय येणार आहे तर आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन शिवराज सिंग चौहान शिवराज सिंग चौहान हे जे आहे मध्य प्रदेश या राज्याचे मुख्यमंत्री आहेत आता मध्य प्रदेशबद्दल काही महत्त्वाची माहिती आपण बघून घेऊया तर मध्य प्रदेश या राज्याची राजधानी जी आहे ती आहे भोपाळ ठीक आहे मध्य प्रदेश या राज्याचे राज्यपाल कोण आहेत तर मुंगूभाई छगनभाई पटेल हे मध्य प्रदेश या राज्याचे राज्यपाल आहेत त्याचबरोबर हे जे आहे शिवराज सिंग चौहान हे कोणत्या पक्षाचे आहेत तर भारतीय जनता पक्षाचे आहे ठीक आहे नंतर बघा मध्य प्रदेश या राज्याचे लोकसभा सीटे किती आहेत ते आहे एकोणतीस राज्यसभा सीटे किती आहेत ते आहे अकरा आणि विधानसभा सीटें किती आहेत मध्य प्रदेश या राज्यामध्ये तर ते आहे, 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 आहे दोनशे तीस ठीक आहे नंतर नंतर बघा अरुणाचल प्रदेश बघा अरुणाचल प्रदेश या राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर बघा इथे आपल्याला चार ऑप्शन दिलेले आहे आणि व्यवस्थित तुम्हाला ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे तर बघा अरुणाचल प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर ऑप्शन नंबर दोन पेमा खांडू हे जे आहे अरुणाचल या राज्याचे मुख्यमंत्री आहेत आता अरुणाचलबद्दल काही आपण महत्वाचे पॉइंट्स बघून घेऊया तर अरुणाचल या राज्याची राजधानी काय आहे तर इटानगर राजधानी आहे अरुणाचलची त्याचबरोबर अरुणाचल या राज्याचे राज्यपाल कोण आहेत तर पी डी मिश्रा आणि हे जे आहे पेमा खांडू हे यांचा या या पक्ष कुठला तर भारतीय जनता पार्टी ठीक आहे आणि बघा अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये लोकसभा सिटी किती आहेत तर ते आहे दोन राज्यसभा सिटी किती आहेत तर ते आहे एक आणि विधानसभा सीटे आहेत अरुणाचल प्रदेशामध्ये तर ते आहे साठ ठीक आहे व्यवस्थित लक्षात घ्या ही जी माहिती आहे याची पीडीएफ तुम्हाला टेलिग्राम चॅनल आणि त्याचबरोबर याच्यामध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा याची लिंक तुम्हाला मिळणार आहे व्यवस्थित ही माहिती लक्षात ठेवा खूप महत्त्वाची अशी माहिती आहे ठीक आहे नंतर बघा झारखंड राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर बघा इथे आपल्याला ऑप्शन दिलेलं आहे तर आपलं उत्तर काय आहे तर झारखंड या राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत किंवा मुख्यमंत्र्यांचं नाव काय आहे तर आपलं उत्तर काय तर आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक हेमंत सोरेन हे जे आहे झारखंड या राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि आपण आता झारखंडबद्दल काही महत्त्वाचे पुढे पॉईंट्स बघून घेऊया तर बघा झारखंड या राज्याची राजधानीचं नाव काय तर ते राजधानी आहे रांची राज्यपाल कोण आहेत तर रमेश बैस आणि हे जे आहेत हेमंत सोरेन हे कोणत्या पक्षाचे आहेत तर झारखंड मुक्ती मोर्चा पार्टी झारखंडमध्ये लोकसभा सिटी किती आहेत तर ते आहे चौदा राज्यसभा सिटी किती आहेत तर ते आहे साठ आणि विधानसभा सिटी किती आहेत तर ते आहे एक्क्याऐंशी ठीक आहे लक्षात द्या महत्त्वाचं आहे नंतरचं राज्य बघा ओडिसा तर ओडिसा या राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत व्यवस्थित बघा इथे चार ऑप्शन आपल्याला दिलेले आहे तर बघा नवीन पटनायक हे जे आहे ऑप्शन नंबर दोन हे ओडिसा या राज्याचे मुख्यमंत्री आहेत आता आपण ओडिसाबद्दल काही महत्वाचे आपण पॉईंट्स बघून घेऊया तर बघा राजधानी आहे भुवनेश्वर राज्यपाल आहे गणेशीला आणि हे जे आहेत नवीन पटनायक बिजू जनता दल पार्टीचे आहेत आणि या ओडिसा या राज्यामध्ये लोकसभा सिटी किती आहेत तर ते आहे एकवीस राज्यसभा सिटी किती आहेत तर ते आहे दहा आणि विधानसभा सिटी किती आहेत तर एकशे सत्तेचाळीस ठीक आहे ओडिसा राज्याची आपण ही माहिती बघितलेली आहे नंतर बघा हिमाचल प्रदेश तर हिमाचल प्रदेश या राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर बघा त्यांचं नाव आहे ऑप्शन नंबर तीन जयराम ठाकूर हे जे आहे हिमाचल प्रदेश या राज्याचे मुख्यमंत्री आहेत ठीक आहे आता काही महत्वाचे आपण पॉइंट्स बघून घेऊया तर हिमाचल प्रदेश या राज्याच्या राजधानीचं नाव काय तर शिमला ही जे आहे हे समरमध्ये आहे आणि धर्मशाळा ही जी आहे ती आहे विंटरमध्ये तर हिमाचल प्रदेश या राज्याचे राज्यपाल कोण आहेत तर राजेंद्र विश्वनाथ अर्लेकर ठीक आहे आणि हे जे आहेत जयराम ठाकूर हे कोणत्या पक्षाचे आहे तर भारतीय जनता पक्षाचे आहे हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये लोकसभा सिटी किती आहे राज़ तर ते आहे चार राज्यसभा सीटे किती आहेत तर ते आहे तीन आणि विधानसभा सीटे किती आहे तर ते आहे अडुसष्ट ठीक आहे व्यवस्थित लक्षात घ्या महत्वाचं आहे नंतर बघा मिझोरम राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत असा हा प्रश्न आहे ठीक आहे इथे सुद्धा आपल्याला इथे चार चार ऑप्शन तुम्हाला मिळणार आहेत तर बघा आपलं उत्तर काय नाही तर जोर जोरमथांगा बघा जोरम थांगा हे जे आहे मिझोरम या राज्याचे मुख्यमंत्री आहे जोरम थांगा ठीक आहे आता आपण मिझोरम या राज्याचे जे आहेत काही महत्वाचे पॉइंट्स आपण बघून तर बघा मिझोरम या राज्याची राजधानी काय आहे ते आहे आयझो मिझोरम या राज्याचे राज्यपाल कोण आहेत तर डॉक्टर कंभमबती हरिबाबू ठीक आहे त्याचबरोबर हे जे आहे मुख्यमंत्री हे कोणत्या पक्षाचे आहे तर मिझो नॅशनल फ्रंट पार्टीचे आहेत त्याचबरोबर मिझोरम या राज्याचे राज्यामध्ये लोकसभा सीटे किती आहेत तर ते आहे एक राज्यसभा सीटे एक आहे आणि विधानसभा सीट ही जी आहे चाळीस आहे कोणत्या तर मिझोरम या राज्याची ठीक आहे नंतर बघा हरियाणा तर हरियाणा या राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत लक्षातच द्या महत्त्वाचं आहे व्यवस्थित तुम्ही हे जे आहे चार ऑप्शन वाचा ठीक आहे तर हरियाणा या राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर ऑप्शन नंबर तीन मनोहरलाल खट्टर बघा मनोहरलाल खट्टर हे जे आहे हरियाणा या राज्याचे मुख्यमंत्री आहेत नंतर बघा हरियाणा या राज्याबद्दल काही महत्वाचे पॉइंट्स बघून घेऊया तर राजधानीचं नाव आहे चंदीगड राज्यपाल आहे बंडारू दत्तात्रय पार्टी आहे भारतीय जनता पक्षाचे हे जे आहेत मनोहरलाल खट्टर आहेत त्याचबरोबर हरियाणा राज्यामध्ये रा 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 लोकसभा सिटी किती आहेत ते आहेत दहा राज्यसभा सिटी किती आहेत तर ते आहे पाच आणि विधानसभा सिटी किती आहेत तर ते आहे नव्वद व्यवस्थित लक्षात घ्या ही जी माहिती आपण हरियाणा राज्याबद्दल बघितलेली आहे नंतर बघा मणिपूर तर मणिपूर या राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत किंवा मुख्यमंत्र्यांचं नाव काय आहे आपल्याला इथे इथे चार ऑप्शन दिलेलं आहे तर आपलं उत्तर काय येणार आता एन बिरेन सिंग म्हणजे ऑप्शन नंबर दोन एन बिरेन सिंग हे जे आहे मणिपूर या राज्याचे मुख्यमंत्री आहेत आता आपण पुढे महत्त्वाचे पॉईंट्स बघून घेऊया मणिपूरबद्दल तर बघा मणिपूर या राज्याची राजधानी काय तर इम्फाल राज्यपाल कोण आहेत तर ला गणेशन आणि हे, हे जे आहेत बिरेन सिंग हे जे आहेत भारतीय जनता पार्टीचे आहेत म्हणजे बी जे पीचे आहे त्याचबरोबर मणिपूर या राज्यामध्ये लोकसभा सिटी किती आहेत तर दोन राज्यसभा सिटी किती आहेत तर एक आणि विधानसभा सिटी किती आहेत तर ते आहे साठ ठीक आहे लक्षातच द्या नंतर बघा छत्तीसगड तर छत्तीसगड या राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर बघा महत्वाचं आहे तर ऑप्शन इथे दिलेलं आहे आणि आपलं उत्तर काय येणार आहे तर ऑप्शन नंबर दोन भूपेश बघेल हे जे आहेत छत्तीसगड या राज्याचे मुख्यमंत्री आहे कोण तर भूपेश बघेल नंतर बघा याच्याबद्दल काही माहिती आपण बघून घेऊया तर छत्तीसगडची राजधानी काय आहे तर नवीन रायपूर ही छत्तीसगडची राजधानी आहे राज्यपाल कोण आहेत तर अनुसुया उईके आणि हे जे आहे भूपेश बघेल हे कोणत्या पार्टीचे आहे तर ते आहे काँग्रेस पार्टीचे आणि लोकसभा सीटे किती आहेत छत्तीसगडमध्ये ती आहे अकरा राज्यसभा किती आहे तर ते आहे पाच आणि विधानसभा सिटी किती आहे तर ते आहे नव्वद ठीक आहे लक्षात नंतरच बघा बिहार तर बिहार या राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत बघा महत्वाचं राज्य आहे तर बिहार या राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर आपलं उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर तीन नितीश कुमार हे जे आहेत बिहार या राज्याचे मुख्यमंत्री आहेत नंतर बघा काही महत्वाचे पॉइंट्स बघून घेऊया बिहार या राज्याचे तर बघा राजधानीचं नाव आहे पटना राज्यपाल आहे फागुन चौहान ठीक आहे त्याचबरोबर नितीश कुमार यांचं पार्टीचं नाव काय तर जनता दल पार्टी ठीक आहे लोकसभा सिटी किती आहे बिहार या राज्यामध्ये चाळीस राज्यसभा सिटी आहे सोळा आणि विधानसभा सिटी आहे दोनशे त्रेचाळीस ठीक आहे लक्षातच द्या महत्वाचं आहे नंतर बघा केरळ राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत इथे आपल्याला जे आहे बघा इथे आपल्याला जे आहे चार ऑप्शन दिलेले आहेत तर बघा केरळ या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं नाव काय आहे तर आपलं उत्तर काय येणार आहे तर ऑप्शन नंबर चार पिनराई विजयन हे जे आहे केरळ या राज्याचे मुख्यमंत्री आहेत ठीक आहे आपण केरळ या राज्याबद्दल आता काही माहिती बघून घेऊया तर बघा केरळ या राज्याची राजधानी जी आहे तीरुअनंतपुरम आहे त्याचबरोबर राज्यपालचं जे नाव आहे ते आरिफ मोहम्मद खान आहेत आणि हे जे आहेत पिनराई विजयन हे भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे आहेत आणि लोकसभा सिटी किती आहे केरळ राज्यामध्ये तर ते आहे वीस राज्यसभा सिटी आहेत ते आहे नऊ आणि विधानसभा सिटी जे आहेत ते आहे एकशे चाळीस ठीक आहे लक्षातच द्या महत्वाचं आहे नंतर बघा सिक्कीम या राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत सिक्कीम या राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत असा हा प्रश्न आहे आणि आप आपलं उत्तर काय येणार आहे आता आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक प्रेम प्रेमसिंग तमांग बघा प्रेमसिंग तमांग हे जे आहे सिक्कीम या राज्याचे मुख्यमंत्री आहे प्रेमसिंग तमांग ठीक आहे आपण आता सिक्कीम बद्दल माहिती बघून घेऊया तर बघा सिक्कीमची राजधानी काय आहे तर ते आहे गंगाटोक सिक्कीम राज्याचे राज्यपाल कोण आहेत तर गंगा प्रसाद तर हे जे आहे प्रेमसिंग तमांग हे कोणत्या पार्टीचे आहे किंवा कोणत्या पक्षाचे आहे तर सिक्कीम क्रांतिकारी मोर्चाचे आहे तर सिक्कीममध्ये जे आहे ते लोकसभा सीटे किती आहेत तर एक राज्यसभा सीटे किती आहेत तर एक आणि विधानसभा सीट किती आहे तर ते आहे बत्तीस ठीक आहे व्यवस्थित लक्षात ठेवा खूप महत्वाचं असं हा राज्य आहे नंतर बघा नंतरचं राज्य तर त्या राज्याचं नाव आहे तेलंगणा तर बघा तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत किंवा त्यांचं नाव काय आहे तर आपलं उत्तर काय येणार आहे तर आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन के चंद्रशेखर राव बघा के चंद्रशेखर राव हे जे आहे तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री आहेत बघा आपण तेलंगणाबद्दल काही माहिती बघून घेऊया तर तेलंगणा या राज्याची राजधानी आहे हैदराबाद राज्यपाल आहे तमिली सुंदर सुंदरराजन ठीक आहे तर हे जे आहे के चंद्रशेखर राव यांच्याच पार्टीचं नाव काय किंवा पक्षाचं नाव काय आहे तर तेलंगणा राष्ट्रीय समिती पार्टी ठीक आहे तर तेलंगणा या राज्यामध्ये लोकसभा सिटी किती आहे सतरा राज्यसभा सिटी किती आहेत तर ते आहे सात आणि विधानसभा सिटी किती आहेत तर ते आहे एकशे एकोणवीस ठीक आहे नंतर बघा उत्तर प्रदेश तर उत्तर प्रदेश या राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर बघा त्यांचं नाव आहे ऑप्शन नंबर तीन योगी आदित्यनाथ हे जे आहे उत्तर प्रदेश या राज्याचे मुख्यमंत्री आहेत आता उत्तर प्रदेशबद्दल काही माहिती बघून घेऊया तर बघा राजधानी आहे लखनौ राज्यपाल आहे उत्तर प्रदेशचे आनंदीबेन पटेल आणि हे जे आहे योगी आदित्य आदित्यनाथ हे भारतीय जनता पार्टीचे आहे आणि या उत्तर प्रदेश या राज्यामध्ये लोकसभा सीटी किती आहेत ते आहे ऐंशी राज्यसभा सीटे किती आहेत तर एकतीस आणि विधानसभा सीटी किती आहेत तर चारशे तीन सगळ्यात जास्त या राज्यामध्ये आहे नंतर बघा नंतरचं राज्य तर पश्चिम बंगाल तर पश्चिम बंगाल या राज्याच्या मुख्यमंत्री कोण आहेत तर त्यांचं नाव आहे ऑप्शन नंबर तीन ममता बॅनर्जी हे जे आहेत पश्चिम बंगाल या राज्याच्या मुख्यमंत्री आहेत ठीक आहे लक्षात असू द्या तर पश्चिम बंगाल या राज्याचे काही महत्वाचे आपण पॉइंट्स बघून घेऊया राजधानीचं नाव आहे कोलकाता राज्यपालांचं नाव आहे जगदीप धनगड त्याचबरोबर ही जे आहे ममता बॅनर्जी या कोणत्या पक्षाच्या आहेत तर तृणमूल काँग्रेस पार्टीच्या आहेत त्याचबरोबर पश्चिम बंगाल या राज्यामध्ये लोकसभा सिटी किती आहेत तर ते आहे बेचाळीस राज्यसभा सीटे किती आहेत तर ते आहे सोळा आणि विधानसभा सीटे किती आहे तर दोनशे चौऱ्याण्णव ठीक आहे नंतर बघा नवी दिल्ली तर नवी दिल्ली याचे या मुख्यमंत्री कोण आहेत न नवी दिल्लीचे मुख्यमंत्री कोण आहेत तर बघा अरविंद केजरीवाल हे जे आहे नवी दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत लक्षात ठेवा महत्वाचं आहे नंतर बघा हे जे आहे अरविंद केजरीवाल हे आम आदमी पार्टीचे आहे आणि नवी दिल्लीमध्ये लोकसभा सीटे किती आहेत तर ते आहे सात लक्षात ठेवा महत्वाचं आहे नंतर बघा पुदुचेरीचे मुख्यमंत्री कोण आहेत पुदुचेरीचे मुख्यमंत्री कोण आहेत तर त्यांचं नाव काय आहे ते आपल्याला चार ऑप्शन दिलेलं आहे ठीक आहे तर त्यांचं नाव काय तर एन एन बघा हे जे आहेत पुदुचेरीचे मुख्यमंत्री आहेत लक्षात द्या तर बघा पुदुचेरीमध्ये लोकसभा सीटे किती आहे तर ते आहे एक आणि राज्यसभा सीट आहे एक ठीक आहे व्यवस्थित लक्षात ठेवा ज्या ज्या राज्यामध्ये मुख्यमंत्री होते तर ते ते आपण व्यवस्थित बघितलेले आहे आपण थोडं रिव्हिजन करून घेऊया जास्त प्रश्न नाही आहे तर बघा पश्चिम बंगाल या राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर ते आहे ममता बॅनर्जी पुदुचेरीचे मुख्यमंत्री कोण आहेत तर एन रंगसामी महत्वाचं आहे नंतरचा प्रश्न बघा तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर ते आहे के चंद्रशेखर राव ठीक आहे नंतर बघा हिमाचल प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर त्यांचं नाव आहे जयराम ठाकूर ठीक आहे हिमाचल प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर त्यांचं नाव आहे जयराम ठाकूर असं जर तुम्ही प्रश्न केलेला तुमच्या जास्त लक्षात राहतील नंतर बघा उत्तराखंड राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर त्यांचं नाव आहे पुष्कर सिंग धामी ठीक आहे पुष्क पुष्कर सिंग धामी नंतर बघा अरुणाचल प्रदेशाचे राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर त्यांचं नाव आहे पेमा खांडू ठीक आहे नंतर बघा नागालँड राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर त्यांचं नाव आहे नेफ्यू रियो नंतर बघा तमिळनाडू या राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर मुथुवेल करुणानिधी स्टॅलिन हे जे आहे तमिळनाडू या राज्याचे मुख्यमंत्री आहे अशा प्रकारे आपण सगळे जे मुख्यमंत्री आहेत आपल्या देशातील त्यांची नावे देशा त्या देशातल्या मुख्यमंत्र्याचे जे आहे राज्याचे जे आहेत ते राज्यपाल लोकसभा राज्यसभा विधानसभा सीटे त्याचबरोबर त्या राज्याच्या राजधानीचं नाव ही सगळी माहिती जी आहे त्या या व्हिडिओमध्ये आपण व्यवस्थित बघितलेली आहे बघा तुम्हाला बऱ्याचशांना माहीतच आहे पण आपल्याला कसं करायचं रिव्हिजन करत राहायचे आहे हा व्हिडिओ तुम्ही एकदा व्यवस्थित बघा याची व्हिडिओची जी पी डी एफ आहे ती तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळेल टेलिग्राम चॅनलची आणि आणखी डायरेक्ट व्हिडिओची पी डी एफ जी आहे ती मग ती जी आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही डाउनलोड करू शकता आणि जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आणि युजफुल वाटला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू